मुख्यमंत्री शिंदेंचा परदेश दौरा रद्द, एका ट्वीटने सीएमचे विमान जमिनीवर, मुख्यमंत्री शिंदे अजूनही पाळतात आदित्य ठाकरेंचा शब्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परदेशात जाण्यापेक्षा न जाण्याची चर्चा अधिक होत आहे, आदित्य ठाकरेंच्या ट्वीटनंतर मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या तासात दौरा रद्द केल्याचं ठाकरे गटाकडून बोललं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी अचानक दौरा रद्द केल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। राज्यात आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू असतानाच 10 दिवसांचा दौरा तडकाफडकी रद्द झालाय। खरंच आदित्य ठाकरेंच्या ट्वीटमुळे दौरा रद्द झाला का की आमदार अपात्रता सुनावणीपेक्षाही काही वेगळं कारण आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी उन्मेष खंडागळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान परदेश दौऱ्यावर जाणार होते। जर्मनी आणि ब्रिटनला ते भेट देणार होते। त्यांच्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतही जाणार होते। या दौऱ्याची नियोजित तारीख जवळ आली तरी दौऱ्याचं वेळापत्रक किंवा तिथे होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेखा जाहीर होत नव्हती। यावरून राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खरमरीत ट्वीट केलं होतं। मागे देखील दावोसच्या 28 तासांच्या सहलीवर मुख्यमंत्र्यांनी टॅक्सपेयर्सच्या 40 कोटींचा चुराडा केला होता। तेव्हाही तेथील बैठकींचे तपशील, फोटो यांची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती। दावोस दौऱ्यातून काय साध्य झालं तेही सांगितलं गेलं नाही। मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यातून राज्याला काही लाभ होणार असेल तर आमचा विरोध नाही, पण करदात्यांच्या पैशांवर मुख्यमंत्र्यांनी सुट्टीवर जाणं आम्हाला मान्य नाही, असं हे ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं होतं। या ट्वीटनंतर अवघ्या अर्ध्या तासात मुख्यमंत्र्यांचा 10 दिवसांचा परदेश दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली। आदित्य यांच्या सवालामुळंच मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला असं खासदार संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्रातून मुंबईतून परराज्यात गेलेले उद्योग प्रथम राज्यात घेऊन या असे आवाहन देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय। तर दुसरीकडे भाजप नेते नितेश राणेंनी दौरा रद्द होण्याचं दुसरंच कारण सांगितलंय। तर कल मुख्यमंत्री के विदेश दौरे के ऊपर कुछ सवाल पूछो, आप क्यों जा रहे हो, कहाँ जा रहे हो, इस बारे में कुछ सवाल थे या आपकी डालने की जरूरत है, और भी बहुत से मुद्दे हैं, आप किस किस ठिकानों पर विजिट करने जा रहे हो, मुख्यमंत्री का विदेश दौरा, लेकिन क्यों भाई, क्या जरूरत है महाराष्ट्र को? महाराष्ट्र में पूरा नागपुर पानी में डूब गया है, आप वहाँ अब तक गए नहीं, महाराष्ट्र में कुछ जगह पर अकाल पड़ा है, आप वहाँ गए नहीं, वहाँ पानी में नागपुर डूब रहा है और वहाँ अपने घर पर आप पूरे फिल्मी सितारों के साथ उत्सव मना रहे हो, ये आया वो सब पूरा कैमरा चल रहा है, मुंबई में कुछ नहीं हो रहा है, महाराष्ट्र में कुछ नहीं हो रहा है, मुख्यमंत्री के निवास पर बस पूरे हॉलीवुड बॉलीवुड टॉलीवुड भाईयो सब, और आप जाएंगे विदेश। आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दौरा राज्याच्या परिस्थिती बघून, शेतकऱ्यांची परिस्थिती बघून, दुष्काळाची परिस्थिती बघून रद्द केला, ह्याला संवेदनशीलता म्हणतात, राज्यावर प्रेम म्हणतात, पण तुमच्या मालकाचा मुलगा हाच आदित्य ठाकरे, तुमचा मालक उद्धवजी ठाकरे जेव्हा मानेच्या ऑपरेशनसाठी जसलोकमध्ये ऍडमिट होते। मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या ट्वीटला घाबरून दौरा रद्द केला नसल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले। ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा दौरा MIDC आणि MSRDC मार्फत होणार होता। बर्लिन आणि लंडनचा हा दौरा होता, यामध्ये दावोसच्या नियोजनाचाही भाग होता। उद्योगमंत्री म्हणून मी देखील त्यांच्या सोबत जाणार होतो। दौरा अचानक रद्द झालेला नाही तर 3 दिवसांपूर्वी दौरा रद्द झाला होता, त्यामुळे कोणाच्या ट्वीटमुळे दौरा रद्द झालेला नाही। 3 दिवसांपूर्वी राज्यात झालेली अतिवृष्टी आणि काही जिल्ह्यात न झालेल्या पावसामुळे राज्यात अशी परिस्थिती असताना परदेशात जाणं योग्य होणार नाही, असं
उदय सामंत यांनी सांगितले. परदेश दौरा रद्द होण्यामागे सरकार दुष्काळ आणि नागपुरातील अतिवृष्टीचं कारण समोर करत असलं तरीही इतर कारणे यामागे दडलेली असण्याची शक्यता आकारता येत नाही. मागील दौऱ्यातून राज्याच्या हाती काय लागलं हा मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारचाही राज्याला हाच सवाल आहे की मागील गुंतवणूक अजून कागदावरच आहे. आदित्य ठाकरेंचाही हाच सवाल होता की मागील वेळी झालेल्या गुंतवणुकीचे तपशील द्या. दौरा रद्द होण्याचे दुसरं महत्त्वाचं कारण आहे, त्यामध्ये आमदार अपात्रतेची सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यात काय निर्णय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. 10 दिवस मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर जाणार तेव्हा राज्याचा कारभार कोणाकडे सोपवणार हा देखील एक मोठा प्रश्न होता. राज्यात सध्या 2 उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत नेमके कोणते उपमुख्यमंत्री प्रभारी म्हणून कारभार सांभाळणार, चार्ज कोणाकडे असणार, याही प्रश्नांचा गुंता सोडवला जाऊ शकला नसल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी 10 दिवसांचा परदेश दौरा रद्द केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी mymahanagar.com व्हिजिट करा. राज्यातील घडामोडींची तात्काळ माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.